नमस्कार, मी स्मिता। महाराष्ट्र खाद्य संस्कृति मध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर मित्र मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत लादी पावाची एक नाश्त्याची रेसिपी मी शेअर करते। आणि हे नाश्त्याची रेसिपी बनवायला पण सोपी आहे, खायला तितकी चविष्ट आहे आणि झटपट बनणारी। तर त्यासाठी मी इथे घेतले 2 बटाटे उकडून साल काढून कुस्करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे 2 लादी पाव घेतले। इथे मी काही भाज्या घेतल्या, त्यामध्ये घेतले 1 कांदा बारीक चिरलेला, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, 1 ढोबळी मिरची इथे बारीक चिरून घेतलेली आहे, 1/2 चमचा मी इथे आले लसूणची पेस्ट घेतली आहे। त्यानंतर इथे घेतले चवीनुसार मीठ। इथे मी घेतलेला आहे टोमॅटो केचप, इथे ग्रीन चिली सॉस घेतला आहे, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे। त्यानंतर इथे मी घेतला 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि इथे 1 चमचा वरून मी पावभाजी मसाला घेतला आहे। आणि तेल लागणार आहे, हवं असल्यास तुम्ही बटर देखील इथे वापरू शकता। तर सुरुवातीला आपण हे जे पाव आहेत ना, ह्या पावांना मधून आपण सुरीने कट करून घेऊयात। तर हे पहा मित्र मैत्रिणींनो, असं आपल्याला पाव मधून कट करून घ्यायचं आहे। इथे दोन्ही पावांना मी कट करून घेतलं आहे। आता आपण गॅसकडे जातो आहे। तर इथे गॅसवरती मी पॅन तापायला ठेवलेला आहे। तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्ही तवा देखील इथे ठेवू शकता। आता पॅन तापलेला आहे, त्यामध्ये आपण घालूया 1 चमचा भरून तेल। आता तेल जरा तापून द्यायचं आहे। तेल तापलं की त्यामध्ये आपण घालूया मोहरी। तर मोहरी जरा छान तडतडून द्यायची। त्यानंतर आपण जिरे घालतो आहे। जिरे पण आपल्याला छान फुलून घ्यायचं आहे। जर अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर देखील क्लिक करा। आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला तुम्ही प्लीज विसरू नका। आता ह्यामध्ये आपण घालतो आहे बारीक चिरलेला कांदा। तर मित्रमैत्रिणींनो, तुमचा लाईक हा माझा सपोर्ट आहे, तर तुम्ही तो प्लीज सपोर्ट मला कायम द्या, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला। तर आता हा कांदा आपण ना लाल करायचा ना ब्राउन करायचा, फक्त हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण इथे हिरवी मिरची पण लगेच घालून घेऊया आणि आले लसणाची पेस्ट। म्हणजे कांदा जसा जसा भाजत जाईल तसं आलं लसूणची पेस्ट आणि मिरची देखील त्याबरोबर व्यवस्थित परतली जाईल। तर हे पहा, इथे कांदा हलकासा गुलाबी रंगावरती आपला परतला गेलेला आहे। त्यामध्ये आपण घालूयात टोमॅटो। टोमॅटो देखील आपण छान कांद्याबरोबर परतून घेणार आहोत। तर इथे आपला टोमॅटो देखील छान मऊ परतलेला आहे, तुम्ही बघू शकता छान त्याच्यामध्ये स्मॅश झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेतो आहे, लाल तिखट, हळद आणि पावभाजी मसाला। आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। तर इथे छान मी मिक्स करून घेतलं आहे आणि परतून देखील घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण घालूयात ढोबळी मिरची। आता ढोबळी मिरची आपण शेवटला का घातली, कारण आपल्याला हिला जास्त शिजवायची नाही आहे। आता हिला फक्त ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि थोडीशी तिला आपण शिजवून घेणार आहोत। तर इथे छान मी परतून घेतलेलं आहे, ह्यामध्ये आपण घालूया बटाटा। आणि हा बटाटासुद्धा आपण छान ह्या मसाल्यांमध्ये परतून घेऊया। तर इथे मी बटाटा छान मिक्स करून पण घेतला आहे आणि परतून घेतला आहे। आता शेवटचं राहिले आपल्याला चवीनुसार मीठ घालणं राहिलं आहे, ते घालून घेऊया आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। तर मीठ आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आधी मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेतो आहे। तर हे पहा मित्रमैत्रिणींनो, आपलं स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे स्टफिंग आपण आता थंड करून घेतो। तर इथे स्टफिंग पण छान थंड झालं आहे आणि आता आपण त्या पावामध्ये आधी सुरुवातीला हा जो ग्रीन चिली सॉस आहे ना, तो आपण लावून घेऊया। एका बाजूला ग्रीन चिली सॉस लावायचा, तर दुसऱ्या बाजूला टोमॅटो केचप लावायचा। आता दुसऱ्या बाजूला आपण हा टोमॅटो केचप लावूया। खूप
सोपी रेसिपी आहे ही आणि बनवायला पण खूप सोपी आहे, खायला पण तितकीच चविष्ट आहे। तर हे पहा, इथे मी टोमॅटो केचप पण छान लावून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण स्टफिंग घालून घेऊया, भरपूर प्रमाणात लावायचं। हे पहा असं, आणि कडेपर्यंत असं भरून घ्यायचं, आणि त्यानंतर वरची बाजू अशी बंद करायची। हे पहा, तसंच दुसऱ्या पावामध्ये पण मी भरून घेते। तर इथे दुसरा पाव देखील मी व्यवस्थित स्टफिंग करून घेतलेला आहे। आता इथे दोन्ही पाव आपले बनवून तयार झालेत, पण आता पुढच्या स्टेपसाठी आपल्याला गॅसकडे जावं लागणार आहे। तर इथे मी पुन्हा गॅसवरती पॅन तापायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया एक चमचा तेल, त्यानंतर त्यामध्ये आपण घालूया पावभाजी मसाला, थोडासाच घालायचा, फार नाही घालायचा। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, आणि आता जे हे पाव आहेत ते पाव ह्याच्यावरती आपण ठेवून दोन्ही बाजूकडून छान भाजून घ्यायचं। तर हे पहा मित्रमैत्रिणीनो, दोन्ही बाजूकडून मी हा पाव छान भाजून घेतला आहे। अशाच पद्धतीने दुसरा पाव आहे तो देखील मी असाच भाजून घेते। आता हा पाव मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। तर इथे दोन्ही पाव मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत, आणि आता हा पावाचा जो नाश्ता आहे तो तुम्ही एकदा घरी करून बघा, आणि केल्यानंतर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा।